सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील सोन्याळमधील मराठी शाळेच्या इमारतीला खेरची घरघर प्रशासनाकडे इमारत निर्लेखन धोका लक्षात घेऊन याबाबत तात्काळ करण्याची गरज आहे, नाहीतर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता। जत तालुक्यातील सोन्याळ येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळांच्या धोकादायक दोन इमारतींचे निर्लेखन करण्याचा प्रस्ताव 3 वर्षांपासून दप्तरदिरांगाईत अडकून पडलेला आहे। दोन इमारतींच्या भिंतींना तडे जाऊन भिंती पडलेल्या आहेत। पावसाळ्यात ही भिंत कोसळून दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। संपूर्ण इमारत वर्गखोल्याही धोकादायक व जीर्ण झालेल्या आहेत। तत्काळ लक्ष देणे गरजेचे आहे। निर्लेखन करून नवीन शाळा खोल्या मंजूर करण्याची गरज आहे। संबंधित खोल्यांच्या निर्लेखन करण्याबाबतचा प्रस्ताव 2019 पासून ग्रामपंचायत शिक्षण विभागाकडे पाठवलेला आहे। इमारतींचे निर्लेखन करण्याचे भिजत गोंगडे पडले आहे। दोन इमारतींच्या भिंतींना तडे गेले आहेत। इमारतीचे लाकूड खराब झालेले आहे। शिक्षणाची बाराखडी गिरवायला आलेल्या चिमुकल्यांच्या जीवावर होणारी दुर्घटना बेतू शकते। इमारतीच्या भिंतींमधून संपूर्ण वर्ग खोल्याही धोकादायक व दगड पडत आहेत। लाकूड खराब झाल्याने जीर्ण झाल्याने वर्ग खोल्यांसह पूर्ण इमारत कौल पडतात। यामुळे लहान बालकांच्या पाडण्यासाठी शाळेकडून स्थानिक जीवाला धोका पोहोचू शकतो। भविष्यातील प्रशासनाकडे इमारत निर्लेखन धोका लक्षात घेऊन याबाबत तात्काळ करण्याची गरज आहे, नाहीतर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।